दिवशी आपण युवक सरांचा वाढदिवस साजरा केला, त्या दिवशी एक अंडे लावलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शेतातील पिकांचे अपडेट, त्याचबरोबर भात झोडपणी आणि त्याचबरोबर मी फिशिंग केली आहे। एक रोहू मासा पकडलाय आणि त्या माशाची एक एकदम सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे। तर ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। आपल्या भात काढणीला आता सुरुवात झालेली आहे। या शेतामधलं भात काढायचं राहिलेलं आहे। या शेतामधलं भात काल संध्याकाळी कापून झाले आणि त्याच्या अशा प्रकारे पेंड्या पेंड्या तयार करून ठेवलेले आहे। यानंतर या पेंड्या बांधून मग आपण ते भात जोडणार आहोत। तर अशा प्रकारे या शेतातलं भात काढून झालं आहे। आता दोन तीन शेतातलं भात काढायचं राहिलेलं आहे आणि एका शेतातलं भात काढून बांधून झाले ते आज आपण जोडणार आहोत। हे आपल्या घरासमोरचं शेत आहे आणि या शेतामध्ये 2 दिवसापूर्वीच आपण बटाटे लावलेले आहेत, जे खाण्यासाठी वापरतात ज्योतीचे, ते बटाटे आपण लावलेले आहेत। हे जे आपण शेत पाहतोय हे घराशेजारचं शेत आहे आणि या शेतामध्ये आता मेथी केलेली आहे। ह्याच्यामध्ये आता मेथी टाकलेली आहे आणि ती चांगली उगवून आलेली आहे। आपण जे इकडं समोर कांद्याचं रोप पाहिलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, तर ते कांद्याचं रोप आपण या शेतामध्ये लावलेलं आहे। एक 5 ते 6 दिवस झालेत लावून, म्हणजे ज्या दिवशी आपण युवक सरांचा वाढदिवस साजरा केला त्या दिवशी हे कांदे लावलेले आहेत। इकडच्या शेतामध्ये लसूण लावलेत। या 5-4 वाफे आहेत, या 4 वाफ्यांना लसूण लावलेले आहेत आणि इकडं कोपऱ्यामध्ये कांद्याचं बी तयार करण्यासाठी कांदे लावलेत आणि या 4 साऱ्यांना लसूण लावलं आहे। हे आपल्या विहिरी शेजारचं शेत आहे आणि याच्यातला भात पूर्ण काढून झाला आहे। काढून झाल्यानंतर पेंड्यासुद्धा बांधून झाल्या त्याच्या आणि एक दिवस चांगला तापून दिला आहे। तर आज सकाळी सकाळीच हे भात जोडायला सुरुवात करतो आहे। लवकर भात जर उरकलं तर मग कुठंतरी मासे किंवा काहीतरी पकडू आज, किंवा मग कसली तरी रेसिपीसुद्धा बनवू भात जोडून झाल्यावर। भात जोडण्यासाठी ड्रम घेतला या।
भात जोडून झाल्यावर मी लगेच मासे पकडे जाण्याचं ठरवलं, कारण अर्धा दिवस आपल्याकडे शिल्लक होता आणि तो वेळ कुठं घालवायचा, म्हणून मी मासे पकडण्यासाठी लगेच निघालो. सर्वात पहिला आता बेट तयार करून घेतो. अशा प्रकारे बेट तयार करून घेतलंय. गव्हाचं पीठ आणि बिस्किट फक्त. आपल्या ज्या आधीच्या हँडलाईन होत्या त्या भरपूर जुन्या झाल्या होत्या, तंगूस पण खराब झाला होता. आणि आता आपण ह्या नवीन हँडलाईन तयार केलेल्या आहेत. या हँडलाईनला जो आपण तंगूस पाहतोय तो आपल्याला युवक सरांनी दिलेला आहे. आणि या हँडलाईनना आपण जे हुक लावलेले आहे तर या हुकला लगेच आपण तयार केलेलं बेट लावून घेतलंय. आता बेट लावून घेतल्यानंतर लगेच हँडलाईन पाण्यामध्ये टाकून घेतल्यात. मित्रांनो, आपल्याला हँडलाईन पाण्यामध्ये तिथंच टाकायची जिथं आपण ग्राउंड बेट टाकलेलं असतं. पण आज आपण ग्राउंड बेट वापरलेलं नाही आहे, फक्त हँडलाईनला पीठ लावून टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला सेटअप पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे. आता साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासानंतर आपल्याला पहिली बाईट मिळाली. मासा थोडा मोठ्या साईजचा होता, भरपूर ताकद लावत होता. सुरुवातीला या माशाने भरपूर ताकद लावली, पण नंतर हा मासा डायरेक्ट कडेच्या दिशेने सरळ पळत आला. आणि आपण जे हँडलाईनला चार हुक लावले होते, चारपैकी एक हुक माशाच्या तोंडाला लागला होता आणि एक हुक शेपटीला लागला होता. त्यामुळे या माशाला नंतर हालचाल जास्त करता येत नव्हती. तरी तो कडेला आल्यावर आतमध्ये पळत होता. आणि आपण जिथून फिशिंग करत होतो तिथं बांध असल्यामुळं मासा जागेवर वरती घेता येत नव्हता, म्हणून मी पलीकडच्या साईडने थोडीशी जागा होती तिथून हा मासा वरती घेतला. जर आपण त्या बांधावरून मासा वरती घेतला असता तर माशाचा हुक निसटण्याचा चान्स होता. तर अशा प्रकारे आपण रोहू मासा पकडलाय. आणि आपल्याला मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतो की आपल्याला पाहिजे तेवढेच मासे पकडा, जास्त मासे पकडू नका. मला प्रत्येक वेळी एकच मासा बास होतोय, मी एक मासा पकडला की आपलं घरी लगेच निघून येतोय. मासा साफ केल्यानंतर आपण खोबरं कांदा भाजून घेतलाय आणि त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तर या तीन गोष्टींचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतोय, जेणेकरून ग्रेव्ही करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण कांदा आणि खोबरा त्याचबरोबर कोथिंबीर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलंय. कढईमध्ये तेल तापल्यावर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी आणि जिरी टाकलेली आहे. यानंतर मसाले टाकलेत, हळद, मिरची पावडर, कांदा, लसूण मसाला, संडे मसाला आणि गोडा मसाला. हे मसाले तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले माशाचे तुकडे यामध्ये टाकतोय. आणि ते त्या सर्व तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मासे व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून मसाला सर्व पीसला चांगल्या प्रकारे लागेल. यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे मिश्रण वाटून घेतलं होतं ते टाकायचंय. मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे रस्सा तयार करण्यासाठी. तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे
त्या हिशोबाने आपल्याला त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि सर्व शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं आपल्याला हे कालवण लो फ्लेमवर ठेवायचे आणि सर्व शेवटी आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि 10 ते 15 मिनटामध्येच आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं जेवण आता तयार झालेलं आहे. तर मित्रांनो फायनली आपलं माशाचं कालवण आता तयार झालेलं आहे. तर टेस्ट करून पाहतो. आपण पाहू शकाल मासा एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. एकदम झटपट बनवलेलं कालवण आहे. टेस्ट करून पाहतो कसं लागतंय. एक नंबर झालेलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.